प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातनं निवडणूक लढवत असले तरी त्याचा प्रचार मात्र ते कोल्हापुरात करतायत. होय, हे खरंय. आज कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या दोन जाहीर सभा झाल्या. यामागची आदित्य ठाकरेंची रणनीती मात्र वेगळी होती आणि याचा खुलासा त्यांनी स्वतः शिरोली इथल्या जाहीर सभेत केला. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातनं निवडणूक लढतायत त्या वरळी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांची संख्या मोठी आहे आणि त्याचमुळे आदित्य ठाकरेंनी थेट वरळी मतदारसंघाचा प्रचार कोल्हापुरात येऊन करत स्वतःसह शिवसेनेच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहनही केलेलं आहे. मी मुंबईत ज्या मतदारसंघातून लढत आहे, वरळीमधून लढत आहे, या सर्व पट्ट्यातले, खास करून कागल असेल, चंदगड असेल, कोल्हापूर पट्ट्यातले कित्येक लोक, कित्येक नागरिक हे माझ्या वरळीच्या मतदारसंघात आणि म्हणून हा पण मतदारसंघ, हा पूर्ण जिल्हा हा माझाच मी समजायला लागलेलो आहे. माझ्या स्वतःसाठी स्वप्न बघत नाही मी. ही निवडणूक इथे प्रचाराला आलोय मी. माझ्या स्वतःसाठी आलो असेल, मी बिंचेकर साहेबांसाठी आलो असेल, बाजूला कुपेकर साहेबांसाठी आलो असेल. हे स्वप्न काही माझ्या स्वतःसाठी नाही. स्वतः मला काही मुख्यमंत्री बनायचंय, मंत्री बनायचं, स्वतःचं सरकार आणायचं म्हणून कदापि नाहीये. हे स्वप्न जे बघतोय मी ते दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी बघतोय, प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी बघतोय, बेरोजगारी मुक्त महाराष्ट्रासाठी बघतोय, सुजलाम सुफलाम हिरवागार भगवान महाराष्ट्र, सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, तुमच्यासाठी बघतोय. आणि म्हणून मी तुमच्याकडे मागणी मागायला आलोय, तुम्ही ते आशीर्वाद देणार की नाही.